आणि हे हाके जर खरोखर प्राध्यापक असतील तर अभ्यासाची गरज जारांगे पाटलांना नाही, हाकेंना आहे असंच म्हणावं लागेल. यांना शांत करण्यासाठी एकच इलाज आहे की मराठा म्हणजे कुणबीन, कुणबी म्हणजे मराठा, हे तुम्ही डिक्लेअर करा. हाके किंवा भुजबळ आणि कोट यांनी सरळ सांगावं की हे मराठे आले कुठून आणि जुने कुणबी गेले कुठे. त्या रेशिओमध्ये कुणब्यांची लोकसंख्या त्या काळात ती दाखवलेली आहे आणि तेच कुणबी पुढे मराठे म्हणून दाखवले गेलेत. म्हणजे ही गल्लत जी झाली आहे ती गल्लत फक्त दुरुस्त करावी. आणि हैदराबाद गॅझेटमध्ये नेमकं काय नोंदी आहे किंवा काय सांगितलेलं आहे बहुतेकांना ते माहीत नाही. म्हणजे मराठे किती, कुणबी किती, मराठ्यांची नोंद कुठेच नाही, कुणबी म्हणून नोंद. अच्छा, मराठ्यांची नोंद नाहीच आहे त्याच्यामध्ये, म्हणून कुठे एक शब्द वापरलेला नाही. जे आहे ते मराठे ते कुणबी म्हणूनच त्याच्यामध्ये नोंद आहे त्यांची. तर समाज आपल्या विरोधात जाईल. आपल्याला आधी पाकिस्तानी म्हणतात. अहो, पाकिस्तान म्हणजे काय होतं? तो भारताचंच एक अंग होतं. आपण एक तुकडा केला आणि पाकिस्तान बाजूला झाला. मग आता या सगळ्या स्थानिक भारतीय मुसलमानांसुद्धा तुम्ही पाकिस्तानी म्हणणार आणि बाजूला लोटणार का? म्हणजे ओबीसींसाठी वेगळं राज्य करा, मराठ्यांसाठी वेगळं राज्य करा, मुस्लिमांसाठी वेगळं राज्य करा, अशा पायरीवर सरकार येत आहे का? नमस्कार, आज माझ्यासोबत डॉक्टर रमेश सुरवंशी सर आहेत. ते मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नुकताच बिहार सरकारने 50% वरती जे आरक्षण दिले होतं ते रद्दबातल ठरवलेले आहेत. हायकोर्टाने ते रद्दबातल ठरवलेले आहेत आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना दिलेले 10% आरक्षणावर होईल अशी चर्चा होत आहे. याबद्दल सरांचं काय मत आहे ते एकदा समजून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर, बिहार सरकारने जे आरक्षण दिलेलं आहे 10%, त्याला बिहारच्या हायकोर्टाने रद्दबातल ठरवलं. आता महाराष्ट्रात सुद्धा अशी चर्चा होत आहे की ही 10% मराठ्यांना दिलेले आरक्षण आहे हे सुद्धा रद्दबातल होईल. हां, ते सुद्धा रद्दबातल होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की कोर्ट सध्या सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालतो आहे. हा एक प्रकार आहे. बिहारमधलं जरी आरक्षण रद्द झालं असेल आणि कोर्टाने त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत, तसं महाराष्ट्र सरकारने 10% जे आरक्षण दिलं होतं ते सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांना खुश करण्यासाठी आणि तेवढी वेळ टोलून नेण्यासाठी दिलेलं आरक्षण होतं. ते सुद्धा टिकणारं असं आरक्षण नाहीच. ते मराठ्यांच्या गळी उतरवलं गेलेलं होतं. मराठ्यांच्या गळी उतरवलं गेलं, मराठ्यांना खुश करण्यासाठी तेवढ्यापुरतं ते दिलं आणि नंतर ते पुन्हा रद्द होणारच आहे हे त्यांच्याही लक्षात होतं आणि त्यांनी ते मराठ्यांना दिलं आणि मराठ्यांना तेवढ्या वेळेपुरतं काळ निघून नेण्यापुरतं, शांत करण्यापुरतं त्यांनी ते आरक्षण दिलं. मध्यंतरी आपले 52 मोर्चे निघाले होते. 52 मोर्चानंतर जी समाजामध्ये अशांतता निर्माण झाली होती आणि सरकार विरोधी वातावरण झालं होतं, सरकारने आपली बाजू कशी सरस आहे हे दाखवण्यासाठी 10% दिलं आणि स्वतःचा उदोउदो करून घेतला. पण सरकार तर, महाराष्ट्र सरकार तर ठामपणे सांगते की हे आरक्षण आम्ही कोर्टात टिकू. आरक्षण कोर्टात टिकणारं नाही. तुम्ही 10% ते जास्तीचं आरक्षण देत आहेत, मराठा या नावाने देत आहेत. मराठे कुणबी आहेत आणि कुणब्यांना ओबीसीमध्ये आधी घेतलेलंच आहे आणि नंतर कालांतराने कुणब्यांचं मराठे करण्यात आलं आणि मराठ्यांना आरक्षण नाही असं संबोधण्यात आलं आणि या ठिकाणी मराठ्यांना आरक्षणापासून किंवा या सवलतीपासून वंचित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी मराठ्यांना स्वतंत्र 10% आरक्षण दिलं. आता दुसरा प्रश्न असा की लोकसभेचं इलेक्शन नुकतंच संपलेलं आहे. लोकसभेच्या इलेक्शनापूर्वी अनेक हे ओबीसी नेते आहे हे उघडपणे बोलत नव्हते, परंतु आपण लक्ष्मण हाकेचं एक आंदोलन बघतोय. आता त्या आंदोलनामध्ये सर्व ओबीसी नेते एकत्र झालेले आहेत आणि मराठ्यांना जे आरक्षण देऊ पाहत आहे सरकार त्याला आता ते विरोध करता आहेत. एवढ्या सरळ सरळ किंवा उघडपणे ती सर्व एकत्र झालेले आहेत आणि आपण एक तो देऊळ पिक्चर बघितल्यासारखं की लक्ष्मण हाके एका रात्रीतूनच आता एक त्या समाजाचा एक नेतृत्व करणारा एक मोठा नेता होऊन बसलेला आहे. असं वाटतं की हे ठरवून केलेलं हा जे स्टंट आहे किंवा एखादे हे आंदोलन आहे की यापूर्वी तरी लक्ष्मण हाके हे इतके प्रकाश झोतात नव्हते, परंतु आता ते मुद्दामून आणले गेले असं वाटत नाही तुम्हाला? ते मुद्दामून आणलं गेलं ही गोष्ट खरी आहे. दुसरी गोष्ट कशी होती की जरांगे पाटलांनी जवळजवळ
दोन तीन वर्षांपासून, म्हणजे सुरुवातीलाही त्यांची आंदोलनं होतीच मराठा आरक्षणाच्या दृष्टीने. मराठा आरक्षणासाठी ते आंदोलन सरकारच्या एवढ्या गळ्यापर्यंत आलं आणि त्यानंतर पुन्हा भुजबळांनी जे काही वक्तव्य केलं किंवा हाकेंनी जे वक्तव्य केलं, जारंगे पाटलांनी अभ्यास करावा. मला जारंगे पाटलांचं कौतुक यासाठी वाटतं की जारंगे पाटलांचा अभ्यास या भुजबळांपेक्षा आणि हाकेंपेक्षा जास्तीचा आहे. जारंगे पाटलांनी वेगळं काही म्हटलेलं नाही. मराठवाड्यामध्ये निजाम स्टेटच्या काळात, इंग्रजांच्या काळात किंवा जुन्या गॅझेटियर्समध्ये सगळीकडे मराठ्यांचा उल्लेख नाही, कुणब्यांचा उल्लेख आहे, कुणबी म्हणून उल्लेख आहे. आणि मग कुणब्यांना कुणबी म्हणून संबोधा आणि त्यांचा ओबीसीमधलं आरक्षण द्या. ओबीसीमधून त्यांचा आरक्षणाचा हा हक्क होता. यांनी ओबीसीवाल्यांनी 14% वरून 30% जे आरक्षण वाढवून घेतलं आहे ते फक्त आपल्या जातीपुरतंच राहावं आणि इतर जातींना मिळू नये, त्यामध्ये हिस्सेदार कोणी होऊ नये यासाठी आंदोलन छेडलं. आणि जरंगे पाटलांचा अभ्यास करावा असं जे हाके म्हणतात, हाके प्राध्यापक आहेत, उलट त्यांचाच अभ्यास इथे कमी दिसतोय. जरंगे पाटील जर खरंच शेतकरी असतील, गरीब कुटुंबातले असतील आणि हे हाके जर खरोखर प्राध्यापक असतील तर अभ्यासाची गरज जरंगे पाटलांना नाही, हाकेंना आहे असंच म्हणावं लागेल, भुजबळांना आहे असंच म्हणावं लागेल. कारण त्यांनी हे गॅझेट्स पाहावेत. गॅझेट्समध्ये पावलोपावली नोंदी आहेत, गावनिहाय नोंदी आहेत. कन्नड तालुका, वैजापूर तालुका, पैठण तालुका, किती लोकसंख्या आहे कुणब्यांची ही दिलेली आहे. एवढंच नाही तर 2018 जेव्हा मी ठाकरांच्या प्रश्नाच्या बाबतीत मंत्रालयात मीटिंगला गेलो होतो तेव्हा चंद्रकांतदादा पाटलांना तेव्हा बोललो, गॅझेटियरमध्ये सगळीकडे कुणबी आहे उल्लेख आणि हे मराठ्यांची जी आंदोलन चालू आहेत, 52 मोर्चे निघालेत, यांना शांत करण्यासाठी एकच इलाज आहे की मराठा म्हणजे कुणबीन, कुणबी म्हणजे मराठा आहे, तुम्ही डिक्लेअर करा. जरंगे पाटलांची सुद्धा हीच मागणी आहे. जरंगे पाटलांची सुद्धा तीच मागणी आहे आणि हे खरं आहे. गॅझेटमध्ये जर सगळे कुणबी आहेत मग एकतर मग हाके किंवा भुजबळ आणि कोर्ट यांनी सरळ सांगावं की हे मराठे आले कुठून आणि जुने कुणबी गेले कुठे. पूर्वी नोंद आहे, आपली नोंद आहे, सगळे कुणबीच होते, लोकसंख्या सगळी कुणब्यांचीच आहे. आताची मराठ्यांची लोकसंख्या सांगतात त्या रेशिओमध्ये कुणब्यांची लोकसंख्या त्या काळात दाखवलेली आहे आणि तेच कुणबी पुढे मराठे म्हणून दाखवले गेलेत. म्हणजे ही गल्लत जी झाली आहे ती गल्लत फक्त दुरुस्त करावी, बरोबर, आणि त्यांचा ओबीसीचा जो हिस्सा आहे तो त्यांना द्यावा. वेगळं आरक्षण देण्याची गरज नाही. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, कशासाठी द्या? ते जर कुणबीमध्ये आहेतच, त्यांचा हिस्सा तुम्ही आत्तापर्यंत बळकावला बाकीच्या ह्या संघटनांनी आणि त्या संघटनांना सरकारवर दबाव आणून हाके भुजबळ ह्या मंडळींना किंवा त्या तायडे या मंडळींना सरकारवर दबाव आणायचा आहे आणि मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणायचं आहे. मग मराठ्याच्या आरक्षण देऊ नका, एकतर यामध्ये सरकारची, हाके भुजबळ तायडे आणि सरकार यांची एक खिळी दिसते की मराठ्यांनी सरळ मागणी करावी की सगळेच आरक्षण बंद करा आणि मराठ्यांना पुन्हा बदनाम करायचं की त्यांनी SC ST OBC या सगळ्यांचं आरक्षण बंद करायला मराठे कारणीभूत आहेत. हे खापर मराठ्यांच्या माती फोडायचं यासाठी यांचा हा कट दिसतोय. म्हणजे एकीकडे मराठा समाज आरक्षणासाठी लढत असताना तिथे कुठेतरी राजकारण होत आहे. राजकारण होत आहे आणि यामध्ये मराठ्यांना इथून तिथून बदनाम करण्यासाठी. आता नेमकं झालं कसं की गावगाडा जो चालत होता, सगळ्या जाती जमातींना घेऊन गावगाडा चालत होता. मराठ्यांना भरपूर आहे, मराठ्यांना भरपूर शेती आहे, मराठ्यांनी आत्तापर्यंत श्रीमंती भोगली, हा अपप्रचार करायचा आणि त्या अपप्रचारातून आता मराठ्यांना मातीत घालण्यासाठी जे जे करता येईल ते सरकार आणि सत्ताधारी करतायत. अच्छा, तुमच्या बँका डबघाईला आल्यात, शालेय व्यवस्था डबघाईला आली, साखर कारखाने डबघाईला आलेत. एवढंच नाही तर आता शेती व्यवसाय मराठा समाज करतो, म्हणून शेती व्यवसायाला जर मोडकळीस आणायचं असेल तर शेती कोणाच्या भरोशावर चालते? तर मजुरांच्या भरोशावर चालते. मग मजुरांना आपण फुकट द्या ना, ते कामाला जाणारच नाहीत. ही योजना सरकारने आखली. आता महिला निंदायला वगैरे येत होत्या, आता महिलांना जर तुम्ही 1200 रुपये दिले आणि एका घरात जर 4 महिला असतील, त्यांचे 3600 होतील किंवा 4800 होतील, 5000 तर त्यांना ते मिळत असतील, पुन्हा वृद्ध असतील त्यांना त्यांचे मिळत असतील, म्हणजे निंदायला खुरपायलासुद्धा तुम्हाला मजूर मिळणार नाही आणि तुमची शेती ओस पडेल. बरोबर. आणि तुमची शेती ओस पडेल मग तुम्हाला शेती काय करायची? मग तुम्ही विकून मोकळे व्हा, मग अंबानी अदानी आहेतच घ्यायला तयार. म्हणजे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं
तुम्ही मोफत देणार, 80 कोटी जनतेला मोफत देणार म्हणजे ते कामाला येणारच नाही. एका बाजूला 80 कोटी जनतेला तुम्ही मोफत देता, 140 कोटी जनता आहे, त्यातले 80 कोटी दारिद्र्यरेषेखाली आहेत किंवा गरीब आहेत म्हणून तुम्ही त्यांना सगळं मोफत देता. म्हणजे दुसऱ्या बाजूला आम्ही 25 कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर आणली म्हणजे तुमच्या आकडेवारीमध्ये कुठेच ताळमेळ नाही. फक्त लोकांची दिशाभूल करणं, लोकांना वेडं बनवणं हे सत्ताधाऱ्यांनी सध्या सुरू ठेवलेलं आहे. कामाच्या बदल्यात त्यांना अन्नधान्य द्यायला हवं मोफत. अहो 80 कोटी जनतेने जर 80 कोटी टोपल्या माती जरी टाकली तर एक धरण तयार होईल. दिवसाकाठी एक एक धरण तयार करायचं असेल तर 80 कोटी जनतेने फक्त एक टोपली माती टाकायची, 80 कोटी टोपल्या टाकल्या जातील. बरोबर. तुम्ही फुकट देताय, त्यांच्याकडून कुठलंच काम करणार नाही. आता मुलांना तुम्ही असं सांगा, तुम्हाला अभ्यासाची गरज नाही, परीक्षा तुम्ही पास करणार, तुम्हाला आम्ही ग्रेस मार्क देणार आहोत, सगळे पास करतील. कशी क्वालिटी मेंटेन होईल? क्वालिटी मेंटेन होणारच नाही, कोणीच अभ्यास करणार नाहीत, आपोआपच पास होतात म्हटल्यानंतर. तसंच ह्या शेतकऱ्यांचा किंवा कारखानदारांचा किंवा हॉटेल व्यवसायवाल्यांच्या कामाला येणारं लेबर तुम्ही काढून घेतलं फटक्यात. दुसऱ्या बाजूला असं बोलणारा गरिबांच्या विरोधात आहेत, आम्हाला फुकट मोदी देतात म्हणून त्यांच्या विरोधात सगळे बोलतात, असा अपप्रचार करायचा आणि बोलणाऱ्यांचा पुन्हा आणखी विरोधात हा सगळा समास करायचा, हे षडयंत्र सुरू आहे. म्हणून मोफत देतात हे सुद्धा बोलणं तुम्ही देशद्रोह करता, समाजद्रोह करता, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसं ठरतं. आता अजून एक असा प्रश्न की हैदराबाद गॅझेटचा बद्दल तुमचा खूप अभ्यास आहे, तुम्ही खूप त्याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे, आणि हैदराबाद गॅझेटमध्ये नेमकं काय नोंदी आहे किंवा काय सांगितलेलं आहे बहुतेकांना ते माहीत नाही. आपण मागे जो व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते हैदराबाद गॅझेट दाखवलेलं होतं आणि त्याबद्दल तुम्ही सविस्तर आपण चर्चाही केली होती, परंतु दर्शकांनी अनेकांनी असे प्रश्न विचारले की नेमकं ते हैदराबाद गॅझेट आम्हाला मिळेल कुठे किंवा त्याच्यात आम्हाला आमच्या जातीची नोंद मिळेल का, असाही प्रश्न उपस्थित केला होता. काय आहे ते हैदराबाद गॅझेटमध्ये? खूप अशा जातींच्या नोंदी आहेत, बऱ्याचशा जाती आपल्याला नावसुद्धा माहीत नाहीत अशा जातींच्या सुद्धा नोंदी आहेत. जिनगर, जिनगर हे नाव तुम्ही ऐकलं नसेल. लाकूड कामावर नक्षीकाम करणारा, सुतारापेक्षा वेगळा तो जिनगर, तोही आहे. सुताला रंग देणारा, आता जातींनी नोंद केलेली आहे, त्या नोंदी आहेत. एका गावात कोणकोणत्या जाती आहेत गावाच्या नावासह, गावाच्या नावासह म्हणजे पैठण तालुका असेल, कन्नड तालुका असेल, वैजापूर तालुका असेल, जाफराबाद तालुका असेल, अशी तालुक्यानुसार त्या गावात मुसलमान किती, ब्राह्मण किती, म्हणजे मराठे किती, कुणबी किती. मराठ्यांची नोंद कुठेच नाही, कुणबी म्हणून नोंद. अच्छा, मराठ्यांची नोंद नाही, मराठी म्हणून कुठे एक शब्द वापरलेला नाही. जे आहे ते मराठी, ते कुणबी म्हणूनच त्याच्यामध्ये नोंद आहे त्यांची. आणि म्हणून जरांगे पाटील म्हणतायत की ही हैदराबाद गॅझेटची नोंद तुम्ही घ्यावी असं. जरांगे पाटलांचं म्हणणं बरोबर आहे, सगळीकडे जर कुणबीच होते, शेती करणारा हा कुणबी, किंवा पुढे पाटीलकी मिळाली म्हणून तो पाटील म्हणायचा, देशमुखी मिळाली म्हणून तो देशमुख म्हणायचा, तो एखाद्या पदरी चौधरी होता म्हणून त्याला चौधरी म्हणायचं. म्हणजे ह्या व्यवसायानुसार त्यांची ती नावं बदलली, आडनावं बदललीत, परंतु ही कुणबी म्हणजे कुणबीच आहेत. ते ओबीसीमध्ये घेतलेलेच आहेत आधी, पण त्यांना ओबीसीच्या बाहेर फेकायचं, वेगळ्या आरक्षणाचं गाजर दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं या पद्धतीने कंबरडं मोडायचं, हे षडयंत्र सर्रास सुरू आहे. अच्छा सर, तुम्हाला असं वाटतं 13 तारखेच्या 8 सरकारने जी डेडलाईन दिलेली आहे, 13 तारखेच्या 8 आम्ही निर्णय घेऊ, त्यावरती निर्णय होईल, सरकार काही निर्णायक याच्यावरती येईल? सरकार कोणताही निर्णय घेणार नाही. सरकारला आपसामध्ये परस्परांनी कशी डोके फोडता येतील हेच करायचं आहे. संपूर्ण समाज मराठ्यांच्या विरोधात कसा जाईल हे षडयंत्र सरकार रचतं आहे. मराठ्यांनी आत्तापर्यंत शेती केली, आत्तापर्यंत बँका चालवल्या, आत्तापर्यंत साखर कारखाने उभे केले, आत्तापर्यंत शिक्षण संस्था होत्या, या सगळ्यांमधून मराठ्यांना हद्दपार करायचं आहे. शिक्षण संस्थांचं वाटोळ केलं आहे, बँकांची आरक्षण संपवायचं आहे, आरक्षण संपवायचं आहे. दुसऱ्या बाजूला म्हणजे एका बाजूला आरक्षणाच्या नावाने मराठ्याच्या विरोधात उभं करायचं सगळ्या जाती जमातींना, आणि दुसऱ्या बाजूनं आरक्षण संपवायचं आणि ते मराठ्यांमुळे आम्ही हा निर्णय घेतो की सगळ्यांचं आरक्षण काढून घेतो, त्यांनाही आरक्षण नाही, तुम्हालाही आरक्षण नाही असं म्हणून. वास्तविक यामध्ये
शिकलेल्या लोकांनी, इतर जाती जमातीच्या शिकलेल्या लोकांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. जे कलेक्टर झालेत, प्राध्यापक झालेत, वकील झालेत, इंजिनियर झालेत, स्कॉलरशिपच्या याच्यावर किंवा आपल्या राखीव जागेच्या याच्यावर त्यांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की मराठ्यांची सध्याची स्थिती काय आहे. त्यावेळेस तुमची स्थिती ती होती म्हणून तुम्हाला आरक्षण दिलं, बरोबर. आता तुमची स्थिती सुधारली, बाबासाहेबांनी सुद्धा ठराविक वर्षापर्यंत आरक्षणाची अट घातलेली होती, बरोबर. त्या सगळ्या अटी लाथाळून शासन जे करतंय ते समाजामध्ये आपसामध्ये लोकांना झगडे करण्यासाठी, भिडवण्यासाठी, अशांतता राबवण्यासाठी फक्त आपली खुर्ची वाचावी म्हणून हे सगळं राजकारण सुरू आहे. आता नुकतंच 2 दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अशी भूमिका घेतली की मराठे कुणबी जे आतापर्यंत जे दाखले दिले गेलेले आहेत त्यांच्या पक्षाने अशी भूमिका घेतली की ते आता रद्द करावे. तर म्हणजे सरळ आंबेडकर जेव्हा म्हणतात, त्यांच्या पक्षामार्फत म्हणतात की मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिली ती सगळी रद्द करावीत, म्हणजे याचा अर्थ या सगळ्या मराठ्यांनी आरक्षणाच्या विरोधात उभं राहावं म्हणून ही टाकलेली खेळी आहे. सर्वांना एकत्र करतंय सरकार. हे सगळे OBC, दलित, SC, ST, वंचित आघाडी या सगळ्यांनी एकत्रित यायचं आणि म्हणायचं की मराठ्यांचं आरक्षण काढा, म्हणजे मराठे मागणी करतील की एकूण आरक्षणच सगळं रद्द करा. आणि मग नंतर समाजामध्ये असंतोष झाला आहे आरक्षणासाठी म्हणून आरक्षणच आता काढून टाकावं आणि त्याचं खबर मराठ्यांच्या माती फोडावं हा मला शासनाचा कट दिसतो. अजून एक विषय असा की जे अब्दुल सत्तार आहे, अल्पसंख्याक मंत्री आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी एक त्यांच्या भाष्य असं केलं होतं की मराठा कुणबींना जसं आरक्षण देत आहे, काय मुस्लिम समाजामधील काही असे घटक आहे की त्यांनासुद्धा तुम्ही आरक्षण द्यावं, त्यामुळे एक वादंग तयार झालेला होता की अनेक जण असे म्हणत होते की धर्माच्या नावावर आपल्याला आरक्षण देता येत नाही. परंतु अल्पसंख्याक मंत्री जे आहे अब्दुल सत्तार यांनी जरांगे पाटील यांचं समर्थन केलेलं आहे, यांच्या मागणीला त्यांनी दुजारा दिलेला आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? एक लक्षात घ्या, आर्थिक निकषावर जर सरकारने मदत केली तर हे सगळे वाद मिटण्यासारखे आहेत, हे सरकारलाही कळतंय. सुशिक्षित मंडळी जी आहेत त्यांनाही कळतंय की तुम्हाला जातीनुसार आरक्षण पाहिजे की तुमच्या परिस्थितीसाठी पाहिजे. आधी म्हणतात की आम्ही हजारो पिढ्या समाजाने आम्हाला दाबून ठेवलं म्हणून आता हजारो पिढ्या पुढच्या आम्हाला समाजाला दाबायचं, बदला घ्यायचा, अशी वृत्ती त्यांनी सोडावी. प्रकार असा आहे की त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारली आहे. या 20-25 वर्षामध्ये दलित मुलगा, मराठा मुलगा, मुस्लिम मुलगा एका ताटात जेवत होते, एका रूममध्ये राहत होते. पण या 10-15 वर्षापासून परिस्थिती अशी बदलली, मुस्लिमांच्या विरोधात बाकीच्या जाती, मराठ्यांच्या विरोधात बाकीच्या जाती, हे सगळं वातावरण बदललं आहे. आता एका रूममध्ये राहताना जात पाहिली जाते, मराठी मुलं एका रूममध्ये राहतील. हे चित्र या 10 वर्षात खूप वाढलंय हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे समाज जो या 60-70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर व्यवस्थित झाला होता तो या 10 वर्षामध्ये तुमचा मोडकळीस आणण्याचं काम शासनाने, शासनाच्या या धोरणांनी केलेलं आहे. आणि सत्ताधारी बहुजन आघाडी किंवा आंबेडकर, प्रकाश आंबेडकर किंवा आपले भुजबळ किंवा हाके, हे समाजाला चिथावणी देऊन मराठ्यांच्या विरोधात उभं करायचं काम करतायत. हे समाजाला फार हानिकारक आहे. समाज आणखी 100 वर्ष पाठीमागे जाणार आहे. सामाजिक सलोखा बिघडत चाललेला आहे. सामाजिक परिस्थिती एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बघत जातीच्या जातीतूनच बघितल्या जात आहे. एखाद्याने जर नाव ओळख करून दिली नावानिशी तर त्याची जात कुठली. एका बाजूला आरक्षण, माझा हा अनुभव आहे, मी 11 वर्ष अगेन्स्ट बॅकलॉग काम केलंय. कुठेही जागा असेल, आरक्षणाची जागा असेल तर तिथली 3 वेळा जाहिरात द्यायची, नंतर मग त्यापुढे 4थ्या वर्षी जर दुसरा कोणी आला तर त्याला घेता येईल.
इंटरव्ह्यूला जाताना ब्लॅकमेल करणारे, आम्ही इंटरव्ह्यू देत नाही, चालले जातो, तुम्ही इंटरव्ह्यू द्या आणि नोकरीवर हजर व्हा, किती देता, असाही प्रकार झाला, असाही प्रकार होत होता. दुसरी गोष्ट, आमच्याकडे सोशियोलॉजी, मराठी, हिंदीला माणसं आहेत आमची, इंग्रजीला माणूस नाही, मॅथमॅटिकला माणूस नाही, तो तुम्ही कॅटेगरीतला टाका, एस सीचा टाका किंवा एस टीचा टाका. म्हणजे एस टीचा माणूस मराठी, सोशियोलॉजी, पॉलिटिकल सायन्स हा उपलब्ध आहे, पण त्या ठिकाणी त्याला नाही घ्यायचं, इंग्रजीचा आम्हाला एस टीचा पाहिजे असं म्हणून आरक्षण लागवायचं. म्हणजे हीही केळी संस्था चालकांनी चालवली. म्हणजे आरक्षणाच्या विरोधात सत्ताधारी तर आहेतच, संस्था चालकही आहेत, आणि सगळा समाज आता आरक्षणाच्या विरोधात उभं करायचं काम ही वंचित आघाडी, हाके, बहुजन समाज, भुजबळ हे करतायत. अजून एक असं की बघा की जरांगे पाटलांचं गेल्या 10 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे, त्यांनी कुठल्याही समाजाला असा विरोध केलेला नाही, सरकारकडे मागण्या लावून धरलेला आहे. हाकेंचं आंदोलन जर आपण बघितलं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाची कॉपी वाटत नाही तुम्हाला? हाके, भुजबळ, प्रकाश आंबेडकर यांनी सरळ सरळ मराठा समाजाची वैरपत करायचं ठरवलं. जरांगे पाटलांनी म्हटले की भुजबळांना मी नेस्तनाबूत करणार, मग भुजबळांच्या पाठीशी आता ही माणसं बाकीची उभी राहिलीत. आता भुजबळांना ओबीसी म्हटल्यानंतर त्यांच्याकडे गाडी, बंगला, घर, दार, सत्ता, खुर्ची हे सगळं होतं ना, आताही ते ओबीसी आहेत का? एक प्राध्यापक हाके, ते प्राध्यापक आहेत, आताही ते ओबीसी आहेत का? मग अशांच्या सवलती कशासाठी पाहिजेत? दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील अल्पभूधारक आहेत, त्यांना आरक्षण द्या ना, त्यांच्यासाठी रिझर्वेशन ठेवा ना. आयरे नायरेतला फरक अजून वाढतच चाललेला आहे, वाढतच चालला आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही यांचा उल्लेख केला अब्दुल सत्तारांचा, मुस्लिम समाजाला आरक्षण असावं. एक लक्षात घ्या, भिकाऱ्यांमध्ये मुस्लिम समाज अल्प दिसेल तुम्हाला. नोकरी मागण्यासाठी, आरक्षणासाठी धडपडणारा मुस्लिम समाज अल्प दिसेल. मुस्लिम समाजावर तुम्ही बहिष्कार टाकू इच्छिता. मुस्लिम समाजाला ते हिंदू नाहीत, ते भारतीय नाहीत म्हणून दूर लोटण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. पण तुमच्या बायकांच्या हातात बांगडी भरण्यासाठी तो कासार येतो, तो मुस्लिम समाजाचा आहे. तुम्ही नॉनव्हेज, मटण वगैरे, मांस मच्छी खाता, मटण बनवणारा खाटी हा मुस्लिम समाजाचा आहे. तुमची गाडी पंक्चर झाली, पंक्चर काढणारा हा मुस्लिम समाज. बरोबर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुस्लिम समाजाशिवाय तुमचं काही धकत नाही. तुमचं मशीन खराब झालं, डिझेल मशीन पासून गोष्टी घ्या, डिझेल मशीन खराब झाल्यानंतर गावातला कोणीतरी बाबू मिया किंवा कोणतरी खा यायचा आणि ते मशीन दुरुस्त करायचा, 2-2 दिवस मुक्कामाला थांबायचा. आणि ते म्हणजे कृषी व्यवसायामध्ये मुस्लिमांचा सहभाग मॅकॅनिक म्हणून, कारागीर म्हणून हा खूप मोठा आहे. बरोबर. एवढंच नाही तर आता यंत्रदुरुस्तीच्या बाबतीतसुद्धा, कॉम्प्युटर असो किंवा बाकीच्या गोष्टी असो, नेट सर्फिंग असो, मुस्लिम समाज हा अक्वायर करतो, त्याला कुठलेही रिझर्वेशन नसताना. लहान पोरग 4-5 वर्षाचं लगेच पावडर घेऊन गल्लीत विकायला निघतो. म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट जे आहे त्या समाजामध्ये आपल्याला आधीपासून दिसते. कुठल्याही आरक्षणाशिवाय, त्यांनी आरक्षणाची भीक मागितली नाही, नाही मागितली, समाजानेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. बरोबर आहे. एका बाजूला आपण आरक्षण मागितलं तर समाज आपल्या विरोधात जाईल, आपल्याला आधी पाकिस्तानी म्हणतात. अहो, पाकिस्तान म्हणजे काय होतं? तो भारताचंच एक अंग होतं, मध्यंतरी आपण एक तुकडा केला आणि पाकिस्तान बाजूला झाला. मग आता या सगळ्या स्थानिक भारतीय मुसलमानांसुद्धा तुम्ही पाकिस्तानी म्हणणार आणि बाजूला लोटणार का? म्हणजे ओबीसींसाठी वेगळं राज्य करा, मराठ्यांसाठी वेगळं राज्य करा, मुस्लिमांसाठी वेगळं राज्य करा, अशा पायरीवर सरकार येत आहे का? सरळ सरळ विभागणी होते समाजामध्ये, फूट पडत चाल. आणि पुढे आणखी सांगितलंय की महाराष्ट्राचे आम्ही 3 विभाग करणार, म्हणजे खान्देश वेगळा करणार, विदर्भ वेगळा करणार, पश्चिम महाराष्ट्र वेगळा करणार. म्हणजे आपली सत्ता जिथे मजबूत करता येईल ते भाग वेगळा करून घ्यायचा, असं हे सगळं षडयंत्र दिसतंय. मग यासाठी तुम्ही तोडाफोडा, जातीभेद करा, धर्मभेद करा, हे षडयंत्र सुरू आहे. अच्छा. तर हे होते डॉक्टर रमेश सुरवंशी सर यांच्यासोबत आपण आज दिलखुलास गप्पा मारल्या. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद.